कांदा लिलाव बंद पडल्यानंतर माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू झाले असून कांदा तयार करण्यासाठी 1 क्विंटलला 1500 रुपये खर्च येतो, म्हणून कांद्याला 3000 रुपये भाव मिळावा, आजपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला 1500 रुपये अनुदान मिळावे, तसेच नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही ती सुरू करून 3000 रुपये भाव मिळावा, द्राक्ष उत्पादकांना खर्चासाठी 25 रुपये अनुदान मिळावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशा विविध मागण्यांसाठी चांदवडच्या बाजार समिती आवारातही उपोषण करण्यात आले. कांद्याबरोबरच अन्य भाजीपाल्यालाही भाव नसल्याने उपोषणस्थळी भाजीपाला ओतण्यात येऊन केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. या संदर्भात माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी अधिक माहिती दिली. 2-3 महिन्यापासून कांद्याचे बाजार हे 2000 रुपयाच्या खाली आले. शेतकऱ्याला त्याचा उत्पादनाचा खर्च परवडत नाही आहे, त्यामुळं या उपोषणाला सुरुवात केली चुकलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आणि शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी. प्रमुख मागणी अशी आमची आहे, आमचा उत्पादन खर्च 1 क्विंटलला 2000 रुपये आणि जर पंतप्रधानांनी सांगितलं आमदानी दुगणी करून गा म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार, 10 कांदा 4000 रुपये भावाने विकला पाहिजे. नाफेडची खरेदी चालू झाली नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खोटं बोलतो. आमचा सगळ्या उपोषणकर्त्यांचा निर्धार असा आहे, जोपर्यंत तड लागत नाही भले बेहतर प्राण गमावण्याची वेळ आली तरी चालेल, पण मागे सरकायचं. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड.